मला आठवतं, मी कॉलेजमध्ये असताना गोविंद दरवळकरांचं एक व्याख्यान ऐकलं होतं. खरं म्हणजे आता जगाविषयी किंवा जागतिकीकरणानंतर एकूणच अमेरिका किंवा भारत आणि अन्य देशांचे संबंध याविषयी अधिकृतपणे अधिकारवाणीने बोलणारे खूप लोक आहेत, खूप लेखक आहेत, खूप पत्रकार आहेत. कारण एकूणच लोकांचं जगाविषयीचं आकलन आणि त्या आकलनाच्या कक्षा विस्तारलेल्या आहेत. एक काळ असा होता की साधारणपणे आपण असं म्हणूया की 1991 पूर्वी 1990 पूर्वी या प्रकारचं आकलन फार कमी लोकांचं असे. त्यावेळी गोविंद दरवळकरांचं एक व्याख्यान होतं आणि त्या व्याख्यानाला मी गेलो होतो. मला आठवतं की त्या व्याख्यानामध्ये त्या अर्थानं क्राऊड पुलिंग किंवा प्लेईंग टू गॅलरी अशी कुठलीच शैली अजिबात नव्हती. किंबहुना असं म्हणता येईल की वक्तृत्व म्हणून ते अगदी एकाच पठडीतलं असं भाषण होतं. पण एवढे संदर्भ, एवढी माहिती आणि ते भाषण मी पहिल्यांदा गोविंद दरवळकरांचं ऐकलं आणि मला फार धक्का बसला की एखादा माणूस किती वाचू शकतो, एखाद्या माणसाकडे किती संदर्भ असू शकतात. बरं, तो असा काळ होता की ज्या कालावधीमध्ये संदर्भ मिळवण्यासाठी तुम्हाला इंटरनेट किंवा अन्य मार्गांचा काही फार वापर करण्याची शक्यता नव्हती. तुम्ही ग्रंथालयात जाणं, पुस्तकांमध्ये बुडलं आणि आता ज्याप्रमाणे कुमार केतकर सांगत होते त्याप्रमाणे त्या सगळ्या एका छान गुहेमध्ये राहणारा ज्ञानर्षी असं वर्णन गोविंद तळवळकरांचं केलं पाहिजे. म्हणजे गोविंद तळवळकर हे सतत तुम्हाला जे दिसले कधीही त्या काळामध्ये केवळ वाचणारे. प्रत्येकाला हे माहिती आहे की हातामध्ये अशी जड पुस्तकं, इंग्रजी पुस्तकं ते वाचतायत, नोट्स काढतायत, लिहितायत. हे गोविंद तळवळकरांचं एकूण व्यक्तिमत्व होतं. ते मठाचे संपादक होते आणि रूढ अर्थानं आता ज्याप्रमाणे संपादकाचा रोल असतो तसा रोल तळवळकरांचा तेव्हा नव्हता. म्हणजे असं की एकतर त्या अर्थानं ते काही व्यवस्थापक संपादक नव्हते, बाकीच्या गोष्टींमध्ये त्यांना काही फार मोठा रस नव्हता. त्याचप्रमाणे जरी मी उल्लेख केला भाषणाचा तरी भाषणांमध्ये रमणारे स्वतः स्टार सेलिब्रिटी झालेले असे ते संपादक नव्हते. म्हणजे भालचंद्र नेमाडेंनी ज्याप्रमाणे लेखकाचा लेखकराव होतो असं म्हटलंय त्याच शैलीत सांगायचं तर तळवळकरांचा संपादक राव कधीच झाला नाही. त्यामुळे ते फक्त यायचे केबिनमध्ये, वाचत बसायचे, लिहित बसायचे, अग्रलेख लिहायचे, अग्रलेख अगदी रोजचा स्वतःच लिहायचे. हे त्यांचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य मी बघितलेलं आहे. तळवळकरांचं वेगळेपण असं की तळवळकर हे मुळामध्ये म्हणजे त्यांचा जन्म 1925 असं जर आपण म्हटलं तर साधारणपणे तो सगळा कालपट जो आहे तो त्यांना माहिती होता आणि त्यातल्या बऱ्याच लोकांशी त्यांचा व्यक्तिगत संपर्क आणि संबंध होता. म्हणजे नेहरूंचा उल्लेख मगाशी झाला तर नेहरूंना त्यांनी बघितलं होतं, त्यांचा संबंध होता. यशवंतराव चव्हाणांशी त्यांचे अगदी व्यक्तिगत मैत्र असं होत. त्यामुळे ज्या लोकांनी साधारणपणे महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास घडवला त्या लोकांशी त्यांचं व्यक्तिगत मैत्र होतं आणि त्यांची एक भूमिका होती. म्हणजे गोविंद तळवळकर हे त्या अर्थानं एका भूमिकेसाठी असे माहिती नव्हते आणि त्यांचं ते वैशिष्ट्य होतं की ते तशी टोकाची भूमिका कधी घेत नसत, पत्रकार म्हणून संयत सम्यक अशा प्रकारचं लेखन करत होते. पण तरी सुद्धा त्यांची एक भूमिका होती आणि ती भूमिका जी आहे त्याच्यामुळे त्यांना नेहरूंविषयी कमालीचं आकर्षण होतं, काँग्रेसविषयी आकर्षण होतं. पण मांडणी करताना मात्र त्यांची सगळी मांडणी जी आहे ती निरपेक्ष पद्धतीनं उतरत असे. मला एक वेगळेपण असं वाटतं, म्हणजे खरं म्हणजे तळवळकर गेले आणि आता त्यांचं या वयामध्ये 95 जवळपास त्यांचं वय आहे, तळवळकरांचं वेगळेपण मला असं दिसतं आहे की म्हणजे जेव्हा ते संपादक म्हणून निवृत्त झाले त्यानंतर त्यांना भारतामध्ये राहता आलं असतं, त्यांना बाकीच्या अनेक गोष्टी करता आल्या असत्या. पण त्याच्यानंतर त्या संपादक पदाचा फायदा घेण्याचा जो प्रकार असतो, मग सरकारी कमिट्यांबरोबर नाही किंवा आणखी काही, खरं म्हणजे उलट पक्षी त्यांचं सरकार दरबारी जी काही ओळख होती ती लक्षात घेतात ना, अशा अनेक गोष्टी करता येणं शक्य होतं. पण तळवळकरांनी हे कधीच केलं नाही. तळवळकर अमेरिकेत गेले आणि तिथे गेल्यानंतर ते केवळ वाचनामध्ये रमले, त्यांनी त्याशिवाय अन्य काही केलं नाही. उदंड वाचणं आणि लिहिणं म्हणजे मला खरंच कमाल वाटतं की अगदी परवापर्यंत कालपर्यंत तळवळकर काय लिहित होते. म्हणजे साधनामध्ये असेल किंवा अन्य दैनिकांमध्ये असेल तळवळकरांचे अनेक लेख प्रसिद्ध होत असत आणि त्या प्रत्येक तो प्रत्येक लेख जर आपण बघितला तर या वयामध्ये आणि प्रामुख्याने नव्या पुस्तकांवर तळवळकर लिहायचे. तळवळकरांचं वैशिष्ट्य असं की एकूण जगाचं राजकारण हा त्यांच्या अतिशय आवडीचा अभ्यासाचा संशय होता. त्यामुळे जगाच्या राजकारणाबद्दल लिहिताना बोलताना प्रामुख्याने त्यातही जेवढं ते आशियाबद्दल लिहायचे तेवढंच त्यांना युरोप आणि अमेरिका
यांच्याबद्दल सुद्धा कमालीचा रस होता. तेव्हा त्यांची बहुतेक पुस्तकं जी आहेत ती इतिहासाशी संबंधित आहेत, जागतिक राजकारणाशी संबंधित आहेत. त्यांचे जे लेख आहेत त्या लेखामध्ये सुद्धा याच प्रकारचे सगळे जे पैलू आहेत ते पैलू येत असतात. खरं म्हणजे एखादा माणूस गेल्यानंतर लास्ट मुघल गेला असं म्हणण्याची पद्धत आहे, पण मला असं वाटतं की गोविंद तळवलकर हे खरंच त्या अर्थानं लास्ट मुघल आहेत. म्हणजे या पद्धतीनं पत्रकारिता करताना, पत्रकारिता ही प्रामुख्यानं वाचनावर आधारित असली पाहिजे, पत्रकारानं अखंडपणे वाचलं पाहिजे, पत्रकारानं अखंडपणे लिहिलं पाहिजे, हे लिहित आणि वाचत असताना आपली भूमिका संयत असली पाहिजे, आणि संयत सम्यक भूमिका जरी असली तरी सुद्धा ती असतानाच त्याच वेळी तुम्हाला एक ठोस ठाशीव अशा प्रकारचं सुद्धा काही एक अधिष्ठान असलं पाहिजे की जे अधिष्ठान हे संविधानिक अधिष्ठान आहे, संविधानाशी संबंधित आहे. अशी सगळी मांडणी, अशी सगळी पद्धती त्यांची होती. आणि हे सगळं करत असताना मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्यांना पत्रकारितेच्या अन्य गोष्टींमध्ये, की ज्या गोष्टींमध्ये अनेकदा लोकांना फार रस असतो, त्याचं बरोबरचं ग्लॅमर, त्याचं वलय, याच्यामध्ये त्यांना काही रस नव्हता. म्हणजे मला आठवतं त्यांची एक मुलाखत मी बघितली होती, त्या मुलाखतीमध्ये गोविंद तळवलकर असं म्हणाले होते, त्यांना विचारलं की तुम्ही संपादक होता आणि पत्रकार होता, बरं, गोविंद तळवलकर हे तेव्हा संपादक होते मठाचे की जेव्हा संपादक पदाला कमालीचं वलय होतं, जेव्हा दैनिक अत्यंत कमी होती, आणि गोविंद तळवलकर हे मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे नेहरूंपासून ते यशवंतराव चव्हाणांपर्यंत सगळ्यांशी अत्यंत उत्तम सलगी असणारे, मैत्र असणारे, त्यामुळे सगळ्या सत्तेतल्या सगळ्या नेत्यांशी अत्यंत दृढ मैत्र असं असणारे, त्यांना विचारलं की तुम्हाला पत्रकार झाल्याचे काय फायदे झाले असं वाटतं. तेव्हा ते असं म्हणाले होते की आपलं अख्खं करिअर आणि अख्खा व्यवसाय आपण वाचनाशी निगडित करू शकतो, आपण लिहू शकतो आणि पोटासाठी वाचतो आणि पोटासाठी लिहितो, असं जेव्हा होतं तेव्हा आपली जी मूळ पॅशन आहे तेच प्रोफेशन होतं, त्याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे. त्यामुळे त्यांना पत्रकार झाल्यामुळे आपल्याला उदंड वाचता येतं आणि अखंड लिहिता येतं याच्याविषयी कमालीचं कौतुक होतं, आणि तेच त्यांनी सातत्यानं ठेवलेलं दिसत आहे. म्हणजे हे शेवटचा मुद्दा फक्त सांगतो, मला आठवतं की सागरामध्ये जेव्हा त्यांनी कुठल्या तरी नव्या पुस्तकांविषयी लेख लिहिला आणि तो लेख लिहिल्यानंतर मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांना मी असं म्हटलं की तुमचा हा लेख मला फार आवडला, ही पुस्तकं मला कुठे मिळतील. तेव्हा ते मला एवढंच म्हणाले की ती पुस्तकं तुला अमुका मोठी कडे मिळतील, पण तेव्हा ते मला जे म्हणाले ते फार महत्वाचं आहे. ते म्हणाले की आपल्याकडे दुर्दैवाने मराठी पत्रकारितेमध्ये झालंय असं की आपण शाब्दिक फुलोऱ्यावर खूप लेखन करतो आणि लगेच निष्कर्षापर्यंत येतो, भूमिकेपर्यंत येतो, आपल्याकडे माहिती खूप कमी असते, आकडेवारी खूप कमी असते, संशोधन नसतं. ते म्हणाले की इंग्रजी पत्रकारांचं, इंग्रजी लेखकांचं एक वेगळे पण मला जाणवतं जो आदर्श आपण घेतला पाहिजे की त्यांच्याकडे कुठल्याही विषयाचा अगदी सखोल अभ्यास करण्याची अशी त्यांची सवय आहे. त्यामुळे पत्रकारांनी सुद्धा, मराठी पत्रकारांनी सुद्धा कुठल्याही विषयाचा सखोल अभ्यास केला पाहिजे, आकडेवारी असली पाहिजे, संदर्भ असले पाहिजेत आणि मग तुमचं मत मांडलं पाहिजे. तळवलकर हे लिहित असत, संदर्भांसह लिहित असत, तरीही त्यांचं लेखन निरस होत नसे. त्यांचं लेखन निरस होत नसे, त्यामुळे त्यांच्या लेखनामध्ये एक शैली होती आणि ते वाचनीय सुद्धा होतं. गोविंद तळवलकर गेल्यामुळे अगदी सर, नक्कीच मराठी पत्रकारिताच नाही तर संपूर्ण पत्रकारितेतच गोविंद तळवलकरांचं जाणं हे खरंच न भरून निघणारी पोकळी असं म्हणता येईल.